सातारा फेस्टिवल मध्ये छोट्या पडद्यावरील तारकांचे एकापेक्षा एक परफॉर्मन्सेस बघायला मिळाले, पाहूया त्याची ही झलक. नमस्कार, मी पर्ण पेठे आणि मी साताऱ्यात आहे. साताऱ्यात लवकरच सातारा गौरव पुरस्कार सुरू होणार आहे आणि त्या अख्ख्या सोहळ्याची सुरुवात मी करणार आहे, याचा मला खूप आनंद आहे. आत्ताच आम्ही बाहेर पाहिलं तर अख्खं स्टेडियम भरून लोक आहेत. शूटिंगला आम्ही कायम साताऱ्यात वाईट येतच असतो, पण आज मी पहिल्यांदाच लाईव्ह परफॉर्म करणार आहे, त्यामुळे अर्थातच खूप एक्साइटमेंट आहे. नमस्कार, मी ऋता दुर्गुळे आणि मी आज साताऱ्यात आले सातारा गौरव पुरस्कार 2018 ह्या सोहळ्यासाठी, आणि मी ह्या सोहळ्यात परफॉर्म करते दिवानी मस्तानी आणि घुमर ह्या दोन गाण्यांवर. नर्वस पण आहे, एक्साइटेड पण आहे, पण मी ठरवलं की मी हा परफॉर्मन्स एन्जॉय करणार आहे. संगीत सम्राटमुळे आम्हाला एक उत्तम संधी मिळाली आहे. या सतार गौरव पुरस्कार झी वरती जो दाखवला जाणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला परफॉर्म करायची संधी मिळाली आहे. इथला प्रेक्षक वर्ग इतका सुंदर होता, त्यांच्यासमोर आम्ही शिवाजी महाराजांवरती त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून त्यांच्यावरती एक परफॉर्मन्स केला आणि इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला आम्हाला की आम्हाला स्वतःलाच भरून आलं खूप, तर खूप छान वाटतंय. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा डफावर थाप पडतात, सह्याद्रीच्या कडे कपाऱ्या खुंतात आणि या मातीतील माणसं निधड्या छातीचे मावळे बनतात. महाराज, तुमचं कर्तृत्व एवढं हो की तुमची स्तुती गाताना इथले दगड हे गहिर होतात. उदयनराजे भोसले महाराज यांच्यामुळे आणि यांच्या निमित्ताने आज आम्ही सातारा गौरव पुरस्कार मध्ये आलो, साताऱ्यात आलो आणि आत्ताच माझा परफॉर्मन्स झालेला आहे. इकडचं जे ऑडियन्स आहे ते नेहमीच खूप रसिक राहिलेलं आहे आणि प्रत्येक परफॉर्मन्स अगदी मनापासनं आणि दाद देत ते एन्जॉय करत राहतात. मी आत्ताच पिंगा आणि झिंगाट याच्या मिक्सवरती डान्स केला, सो गाणी अशी असल्यामुळे त्याला जो प्रतिसाद होता तो सुद्धा उत्तमच होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.